शिवप्रतिष्ठानचे संभाजी भिडेही पूरग्रस्तांना मदत करतायत. संभाजी भिडे आणि त्यांचे धारकरी मदत कार्यात सहभागी झालेत. त्यांनी टायरच्या बोटी तयार करून अनेकांचे प्राण वाचवले. पूर ओसरल्यानंतर पूरग्रस्तांना अन्नपदार्थ पुरवण्याचं काम शिवप्रतिष्ठान करतंय. या सगळ्याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी रवींद्र कांबळे यांनी. महापुराचा फटका सांगलीला बसला. लाखो रुपयाचं नुकसान झालं, लोकांचं मोठं हाल झालं, अतुरात नुकसान झालं. मात्र सैनिकांनी सुद्धा बचाव कार्य केलं. मात्र सैनिक यायच्या अगोदर शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे धारकरी हे पाण्यात उतरले, जीव धोक्यात घालून लोकांना वाचवलं आणि आता मदत कार्य सुद्धा शिवप्रतिष्ठानच्या वतीनं करण्यात येते. आपल्यासोबत बोलण्यासाठी संभाजीराव भिडे गुरुजी आहेत, आपण त्यांच्याशी बातचीत करू. अजून सैनिक यायचे होते, त्याच्या अगोदरच धारकरी पाण्यात उतरले होते, लोकांना वाचवण्याचं काम केलं होतं. आता मदत कार्यसुद्धा सुरू आहे. नेमकं कशा पद्धतीने कार्य केलं गेलं? ज्यावेळेला पूर होता, पाणी सगळीकडे पसरलं होतं, त्यावेळेला बाहेरनं बोटी आल्या म्हणजे सैनिकांच्या. त्याच्या आधी इथल्या स्थानिक लोकांनी डोकं वापरून तराफे तयार केले पाण्यातनं लोकांना बाहेर काढण्यासाठी. व पुढं बोटी आल्यानंतर त्यांच्याशी सहकार्य करून तेच काम जास्त गतीने आणखीन केलं. पूर ओसरला आहे आता, लोकांना घरोघरी मदत वाटली गेली पाहिजे. सगळा राडा झाला आहे संबंध गावाचा, तो दुरुस्त करण्यासाठी एक 4-5 दिवस जर पावसाने उघडीप दिली तर ह्या चिखल काढण्यापेक्षा वाळलेला चिखल काढणं सोपं जाणार आहे. तेवढी भगवंताजवळ आपण प्रार्थना करूया. आणि दुसरी गोष्ट, सांगली गावामध्ये शेकडो तरुण मंडळ आहेत आणि त्या सगळ्या शेकडो तरुण मंडळांना आपण आव्हान करणार आहोत, जाऊन भेटणार आहोत TV वरनं किंवा रेडिओवरनं किंवा फोनवरनं प्रत्यक्ष जाऊन की गड्यानं आपल्या संसाराकडं, आपल्या कामाकडं, आपल्या नोकरीकडं, उद्योगाकडं बाजूला टाका. आधी लगीन कोंढाण्याचं म्हणून तानाजी महाराजांना अंतकरणात धरून आपण हे काम करूया. आणि अशा हजारो तरुणांचं एकत्रित समन्वय करून सहकार्य घेऊन हे आलेलं संकट पंचमहाभूतापैकी आप नावाचं जे भूत आहे, आप नावाचं एक भूत दिल्लीतही आत्ता सध्या पण हे निसर्गाचं भूत आहे, त्याचं निवारण 100% करू. आणि मुंबई, पुणे, पिंपरी चिंचवड, सोलापूर, बुलढाणा, अमरावती, यवतमाळ, नांदेड अनेक जिल्ह्यातले लोक या संकटासाठी सहाय्य करायला धावलेत. कौतुक वाटतं की ह्या सगळ्या आपत्तीच्या निमित्ताने हा सगळा समाज सुखाच्या दुःखाच्या एका संवेदनेत गोवला गेलेला आहे. हे फार मोठा प्रत्यय चांगला आला. आलेल्या सगळ्या सहाय्य करणाऱ्या लोकांना उदंड आयुष्याला भावत इच्छा सगळ्या समाजातच उत्पन्न व्हावी. त्याच्याचबरोबर सगळं राज्य चालवणारे जे काही राज्यकर्ते आहेत, मुख्यमंत्री येऊन गेले, मुख्यमंत्री तत्परतेने येऊन गेले आणि मुख्यमंत्र्यांनी काही योजनाही हे केल्या. एक कायमस्वरूपाचं आपत्ती निवारण केंद्र स्थापन करण्याची त्यांनी गोष्ट बोलली. प्रत्येक कुटुंबाला किती मदत द्यायची तेही सांगितलं. घर पडलं आहे त्यांना काय करायचं तेही ते बोलले. आणि मुख्यमंत्री ह्या बोलल्याप्रमाणे वागणार आहे. लबडलांडगं ढोंग करतो ह्या पद्धतीचा राज्य करता नाही आहे. अंतःकरणापासून समाजाचा संसार करणारा कार्यकर्ता आहे ते भील. पण तेवढंच प्रशासनामध्ये अमलला लाभलेले सुहेल शर्मा, ते मराठा म्हणावे अशा बाघराला, तसंच ते अशोकराव विरकर DYSP ही मंडळी अप्रतिम आहेत. आता आलेले खेबुडकर उत्कृष्ट आहेत. आणखीन तेवढं काळम पाटलांना देण्याचं चित्तात घ्यावं मुख्यमंत्र्यांनी. आत्ताचे कलेक्टर चांगले आहेत पण काळम पाटलांचा अनुभव, त्या अनुभवातून निर्माण झालं त्यांचं एक अंतःकरण, असा मनुष्य या 12व्या घटकेला हिता असणं फार आवश्यक आहे. तर तेवढं जर केलं शासनाने तर फार मोठं हे सगळं चित्र दुरुस्त करण्याचं काम घ्यायला गतिमानता येईल. शासनानंसुद्धा चांगले निर्णय घेतले, तुम्ही सांगितलं काय अधिकारी होते त्यांनीसुद्धा फार चांगलं काम केलं. मात्र लोकांचा एवढा नुकसान झालं आहे, त्रास झाला आहे आणि तरीसुद्धा शासनाच्या बद्दलचा विषय नाही परंतु प्रशासनातलं लवकर यंत्रणा हल्ली नाही, लोकांचा आक्रोश आहे. उलट त्याऐवजी शिवप्रतिष्ठान किंवा तरुण मंडळ वेगवेगळी रस्त्यावर उतरली. जे सुस्त प्रशासन, शासन कुठलं तरी असलं तर प्रशासन सुस्त जे आहे त्याबद्दल काय वाटते, काय सुधारणा व्हाव्यात? गेल्या 70 वर्षात जे प्रशासन स्वकीय लोकांचंच होतं ते महाभारतात व्यास म्हणे राजा कालस्य कारणम, कालो वा कारणम राजा, राजा वा काल कारणम, इथे ते संशय महाभूत राजा कालस्य कारणम, यथा राजा तथा प्रजा. आत्तापर्यंत ह्या शासनकर्त्यांनी गेले 70 वर्षात जी काही वाईट सवय लावून ठेवली आणि वाईट गोष्टींना सहन करून आपल्या स्वार्थासाठी हे प्रशासन बरोबर कडवेपणाने चालवलं नाही. पण आता भगवंताच्या कृपेने देशभक्ती, धर्मभक्ती, स्वातंत्र्यभक्ती, सत्व, स्वाभिमान आणि समाजाचा संसार करायचा अशांत करणारे
राज्य करणारे आत्ताचे राज्यकर्ते 100% हे दुरुस्त करतील ह्याला काही काळ लागेल. एके दिवशी पाण्यातला लेकरू जन्मल्यानंतर लगेच 18 वर्षाचं होत नाही, काही काळ जावा लागतो 18 वर्षाचा, की ज्यावेळेला तो स्वतःच्या पायावरती उभारून संघर्षही करू शकतो आणि सेवाही करू शकतो. होईल ना दुरुस्त. कॅमेरामॅन इम्रान सोबत रवींद्र कांबळे, झी मीडिया, सांगली.